नमस्कार मित्रांनो, ज्ञानमित्र अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत. 150 प्लस IMP वाक्प्रचार भाग 2 मध्ये आपण TCS आणि IBPS परीक्षेमध्ये विचारलेले आणि तलाठी भरती 2023 साठी महत्त्वाचे असे 150 मराठी वाक्प्रचार बघणार आहोत. हे जे वाक्प्रचार आहेत हे याआधी TCSने आणि IBPSने विविध सरळसेवा परीक्षेमध्ये, ज्याच्यामध्ये तलाठी भरती 2019ची, त्याआधीची, त्याचबरोबर माडाच्या परीक्षा, इतर सरळसेवा परीक्षा, वनसेवा परीक्षा याच्यामध्ये विचारलेले आहेत. आणि हेच जे 150 वाक्प्रचार आहेत हे वारंवार प्रत्येक परीक्षेमध्ये रिपीट होतात, इन्क्लुडिंग MPSC च्या परीक्षा. हे वाक्प्रचार एकदा बघितल्यानंतर तुम्हाला याच्या बाहेरचं कुठलंही वाक्प्रचार बघावा लागणार नाही किंवा वाचावा लागणार नाही. 2019च्या तलाठी भरती परीक्षेमध्ये प्रत्येक शिफ्टमध्ये 3 प्रश्न हे वाक्प्रचारावरती विचारले गेले होते, म्हणजे 6 मार्कासाठी वाक्प्रचार विचारलेले गेले होते. हा एक फार महत्त्वाचा टॉपिक आहे. याच्यावरती आधी आपण भाग 1 मध्ये 65 महत्त्वाचे इम्पॉर्टंट वाक्प्रचार बघितलेले आहेत आणि उर्वरित वाक्प्रचार आपण ह्या व्हिडिओमध्ये बघतोय. भाग 1 जर तुम्ही आधी बघितलं असेल तर प्लीज तो एकदा बघून घ्या आणि मग त्यानंतरच भाग 2 ला सुरुवात करा, म्हणजे तुमची जी ती कंटिन्युटी राहील. तर वेळ न घालता आपण वाक्प्रचारांना सुरुवात करूया. सगळ्यात पहिला वाक्प्रचार, तोंडात शेण घालणे, म्हणजे काय? तर पराकोटीची निंदा करणे, खूप जास्त निंदा एखाद्याची करणे, ज्याला आपण म्हणतो एखाद्याच्या तोंडात शेण घालणे. त्यानंतर पुढचं वाक्प्रचार, तोंडाला कुलूप घालणे, म्हणजे गप्प बसणे, काहीही न बोलणे, त्याला आपण म्हणतो तोंडाला कुलूप घालणे. याच समानार्थाचा एक आणखी वाक्प्रचार तो म्हणजे मूग गिळणे. मूग गिळणे याचा देखील अर्थ असा होतो की काहीही न बोलणे, म्हणजे गप्प बसणे. तोंडाला कुलूप लावणे या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा, असा प्रश्न 2019च्या तलाठीवरती परीक्षेमध्ये विचारला गेलेला आहे. त्यानंतर पुढचा वाक्प्रचार, तोंडाला तोंड देणे, म्हणजे भांडणे, जोरजोरात भांडणे, त्याला आपण म्हणतो तोंडाला तोंड देणे. त्यानंतर पुढचा वाक्प्रचार, तोंडाला पाणी सुटणे, म्हणजे एखाद्या गोष्टीची हाव निर्माण होणे, या अर्थाने आपण तोंडाला पाणी सुटणे हा वाक्प्रचार यूज करतो. त्याचबरोबर तोंडाला पाणी सुटणे म्हणजे एखादा पदार्थ बघितल्यावरती तो खावा खावासा वाटणे, खावासा वाटणे, याला आपण म्हणतो तोंडाला पाणी सुटणे. त्यानंतर पुढचा वाक्प्रचार, दात ओठ खाणे, म्हणजे प्रचंड चीड व्यक्त करणे, एखाद्यावरती प्रचंड राग निर्माण होतो आपला आणि मग चीड येते त्या व्यक्तीची तेव्हा किंवा त्या गोष्टीची, त्याला आपण म्हणतो दात ओठ खाणे, म्हणजे प्रचंड चीड व्यक्त करणे. त्यानंतर पुढचा वाक्प्रचार, दात धरणे, म्हणजे काय? तर एखाद्याची सूड घेण्याची भावना बाळगणे, म्हणजे कुणाचं तरी आपल्याला सूड घ्यायचं आहे, बरोबर, कुणावरती तरी आपण नजर ठेवू नये आणि त्याचा आपल्याला सूड घ्यायचं आहे, तर आपण त्याच्यावर त्याला काय म्हणतो, एखाद्यावरती दात धरणे, म्हणजे एखाद्याच्या बदला घेण्याची किंवा सूड घेण्याची भावना ठेवणे. त्यानंतर पुढचा वाक्प्रचार, दात विचकणे, म्हणजे काय? निर्लज्जपणे हसणे, याला आपण दात विचकणे म्हणतो. आपल्यामध्ये एक वाक्य यूज केलं जातं की काय माकडासारखं दात विचकतोयस, म्हणजे काय? तर माकडासारखं निर्लज्जपणे काय का हसतोयस, तर दात विचकणे याचा अर्थ होतो निर्लज्जपणे हसणे. आता या ठिकाणी हसणे झालं, सॉरी, इथं हसणे. त्यानंतर पुढचा वाक्प्रचार, दाताच्या कण्या करणे, म्हणजे काय? वारंवार विनंती करणे एखाद्या गोष्टीसाठी, एखाद्या व्यक्तीला वारंवार विनंती करणे म्हणजे दाताच्या कण्या करणे. त्यानंतर पुढचा वाक्प्रचार, दाती तृण धरणे, म्हणजे शरण जाणे, एखाद्याला ज्यावेळी आपण शरण जातो त्याला असं म्हणतात की दाती तृण धरणे. आता बघा, मी आधीच्या व्हिडिओमध्ये देखील सांगितलं होतं, आधीच्या व्हिडिओमध्ये आपण जे शरीराचे अवयव आहेत ती अवयवावरती जास्त वाक्प्रचार, जसं की कान, बरोबर, कान नेऊणे, कान उघाडणी करणे. त्यानंतर डोळे, बरोबर, डोळे नेऊणे, डोळा लागणे, तर मोस्टली जे आपले बॉडी पार्ट्स आहेत त्याच्यावरतीच हे वाक्प्रचार आधारित आहेत. आता इथं तुम्ही दात बघू शकता, बरोबर, हातावरती देखील वाक्प्रचार आहेत, डोळ्यांवरती वाक्प्रचार आहेत, कानांवरती वाक्प्रचार आहेत. तर हेच जे वाक्प्रचार आहेत हे मॅक्झिमम TCS किंवा IBPSच्या परीक्षेमध्ये वारंवार विचारले जातात आणि याच्यामध्ये कन्फ्युजन होतं, कारण समान शब्द आपल्याला याच्यात दिसतो, मग त्यामुळे कन्फ्युजन होण्याचे चान्सेस जास्त असतात. बट लक्ष देऊन व्यवस्थितपणे तुम्ही हे बघा, 1-2 वेळेला तुमचे सगळे क्लिअर होऊन जातील आणि तुम्हाला परत काही वाचायची गरज पडणार नाही. त्यानंतर पुढचा वाक्प्रचार, नजर चुकवणे, म्हणजे काय? कुणाला तरी दिसणार नाही अशी हालचाल करणे, गुपचूप हालचाल करणे जी कुणालाही दिसणार नाही, याला आपण म्हणतो नजर चुकवणे. त्यानंतर पुढचा वाक्प्रचार, नवल वाटणे, म्हणजे काय? आश्चर्य वाटणे किंवा आश्चर्यचकित होणे, याला आपण म्हणतो नवल वाटणे. त्यानंतर पुढचा वाक्प्रचार, नाक उडवणे, म्हणजे एखाद्याची थट्टा करणे किंवा त्याचा उपहास करणे, उपहास करणे किंवा एखाद्याची थट्टा करणे, याला आपण म्हणतो नाक उडवणे, म्हणजे कुणाला तरी कमी, कुणाचा तरी कमीपणा दाखवणे, याला आपण म्हणतो नाक उडवणे किंवा उपहास करणे, थट्टा करणे. त्यानंतर वाक्प्रचार, नाक कापणे, म्हणजे काय? समानार्थाचा वाक्प्रचार, कुणाचा तरी थट्टा करणे किंवा उपहास करणे, म्हणजे एखाद्याचं नाक कापणे, बरोबर. काहीतरी वाईट कृत्य केल्यावर आपण म्हणतो की तुला काय नाक आहे का, किंवा तुझं नाक कापलं गेलं, याचा अर्थ काय होतो की त्याचा अपमान झाला, बरोबर, त्याचा उपहास झाला. त्यानंतर पुढचा वाक्प्रचार, नाक खुपसणे, म्हणजे नको त्या गोष्टीमध्ये उगाच सहभागी होणे किंवा दोन लोकांचं काहीतरी चालू आहे आणि त्याच्यात तिसऱ्यानं मुद्दामून गरज नसताना घुसणे, याला आपण काय म्हणतो नाक खुपसणे.
म्हणजे नको त्या गोष्टीत, नको त्या ठिकाणी उगाच सहभाग घेणे म्हणजे नाक खुपसणे. त्यानंतर पुढचा वाक्प्रचार, नाक घासणे म्हणजे काय, लाचार होऊन माफी मागणे. बरोबर, आपण केलेल्या कृत्याबद्दल एखाद्याकडे लाचार होऊन दुसरा काही मार्ग नसल्यामुळे आपल्याला माफी मागायलाच लागते, त्याला आपण म्हणतो नाक घासणे. त्यानंतर पुढचा वाक्प्रचार, नाक मुरडणे म्हणजे काय, नापसंती दाखवणे किंवा उपवास करणे. म्हणजे एखाद्या गोष्टीबद्दल किंवा एखाद्या व्यक्तीबद्दल विशेष करून नापसंती दाखवणे, याला आपण म्हणतो नाक मुरडणे. त्यानंतर पुढचा वाक्प्रचार, नाकाने कांदे सोलणे म्हणजे काय, फार जास्तीचं अतिशानपणा दाखवणं, याला आपण म्हणतो नाकाने कांदे सोलणे. त्यानंतर पुढचा वाक्प्रचार, नाकी नऊ येणे म्हणजे फार दमणे किंवा वीट येणे, याला आपण म्हणतो नाकी नऊ येणे. फार जास्त प्रमाणात दमणे किंवा वीट येणे एखाद्या गोष्टीचं, याला आपण म्हणतो नाकी नऊ येणे. त्यानंतर पुढचा वाक्प्रचार, पदरात घेणे म्हणजे एखाद्या गोष्टीचा स्वीकार करणे. बरोबर, एखाद्या गोष्टीचा, एखाद्या व्यक्तीचा स्वीकार करणे म्हणजे आपण म्हणतो पदरामध्ये घेणे. बरोबर, त्यानंतर पुढचा वाक्प्रचार, पदरात घालणे. आता या ठिकाणी बारीकपणे बघायचं, इथं घेणे म्हटलं, इथं घालणे म्हटलं. बरोबर, तर पदरात घालणे याचा अर्थ होतो एखाद्याला त्याची चूक जी आहे ती व्यवस्थितपणे समाधानकारकरित्या पटवून देणे. बरोबर, म्हणजे काय, तर पदरात घालणे. तर हे समान रचना असलेले थोडे वाक्प्रचार आहेत, कन्फ्युजिंग आहेत, त्यामुळे इम्पॉर्टंट आहेत, तुम्ही हे व्यवस्थित बघा. पदरात घेणे म्हणजे स्वीकार करणे एखाद्या गोष्टीचा किंवा व्यक्तीचा, आणि पदरात घालणे म्हणजे एखाद्याला त्याची चूक समाधानकारकरित्या व्यवस्थितपणे स्पष्टपणे पटवून देणे म्हणजे पदरात घालणे. त्यानंतर पुढचा वाक्प्रचार, पाठ थोपटणे म्हणजे काय, एखाद्याच्या पाठीवरती कौतुकाची थाप देणे. बरोबर, म्हणजेच शाबासकी देणे किंवा कौतुक करणे कुणाच्या तरी कामाचं, त्याच्या यशाचं आपण कौतुक करतो, त्याला शाबासकी देतो, म्हणजेच काय, त्याची पाठ थोपटतो. त्यानंतर पुढचा वाक्प्रचार, पाठीशी घालणे म्हणजे काय, एखाद्याला संरक्षण देणे. बरोबर, त्याला प्रोटेक्शन देणे, त्याची चूक जी आहे ती थोडीशी इग्नोर करून त्याला सांभाळून घेणे म्हणजेच काय, पाठीशी घालणे किंवा प्रोटेक्शन देणे. त्यानंतर पुढचा वाक्प्रचार, पाठ दाखवणे. बरोबर, म्हणजेच काय, समोरून पळून जाणे, म्हणजे एखाद्या परिस्थितीमध्ये किंवा एखाद्या व्यक्तीच्या समोरून काही कठीण परिस्थिती निर्माण झाली असता आपण पळून जातो, त्याला म्हणतात पाठ दाखवणे. ह्याच समान अर्थाचा दुसरा एक वाक्प्रचार जो आहे की काढता पाय घेणे. हा आपण पार्ट वनमध्ये बघितले, काढता पाय घेणे म्हणजे परिस्थितीनुसार किंवा व्यक्तीच्या समोरून काही वाईट संकट किंवा कठीण परिस्थिती उद्भवली तर आपण पळून जातो किंवा निघून जातो, याला म्हणतो काढता पाय घाणे किंवा पाठ दाखवणे. त्यानंतर पुढचा वाक्प्रचार, पाठ पुरवणे म्हणजे काय, एखाद्या गोष्टीचा सारखा मागे लागणे. आता सरकारी कार्यालयामध्ये हा वाक्प्रचार फार जास्त प्रमाणात यूज केला जातो की आपल्याला माहिती आहे पाठ पुरावा एक शब्द आहे. बरोबर, पाठ पुरावा याचा अर्थ काय की एखाद्या गोष्टीसाठी, एखाद्या सरकारी कामासाठी वारंवार कागदपत्र किंवा फॉलोअप याची पूर्तता करणं, सारखं एखाद्या गोष्टीसाठी मंत्रालयामध्ये किंवा अधिकाऱ्यांच्या मागं लागणं, याला आपण म्हणतो पाठपुरावा करणं. त्याच अर्थानं पाठ पुरवणे म्हणजे काय की एखाद्या गोष्टीसाठी तगादा लावणे किंवा सारखे मागे लागणे, याचा समानार्थी वाक्प्रचार काय, तगादा लावणे. तगादा लावणे म्हणजे काय, पाठ पुरवणे किंवा एखाद्या गोष्टीसाठी सारखे मागे लागणे, सारखा फॉलोअप घेणे. त्यानंतर पुढचा वाक्प्रचार, पाठबळ असणे म्हणजे काय, कुणाचं तरी आधार असणे, आपल्या पाठीमागं कुणाची तरी बॅकिंग असणे, कुणीतरी आधार म्हणून आपल्या पाठीमागं उभं असणे म्हणजेच काय, पाठबळ असणे, कुणाचं तरी आपल्याला सपोर्ट असणे म्हणजे पाठबळ असणे. त्यानंतर पुढचा वाक्प्रचार, पाठीला पोट लागणे म्हणजे काय, उपाशी राहिल्यामुळं हाडकुळा होणे, म्हणजे ही पाठ व्यक्तीची आणि ही पोट याच्यामध्ये काहीच न उरणे. बरोबर, ज्यावेळेस व्यक्तीला काही खायला मिळत नाही त्यावेळेस काय होतं, ही पोट जे आहे ते पाठीकडे येतं. बरोबर, म्हणजे पाठ आणि पोट जे ते एक होत आहे. तर पाठीला पोट लागणे म्हणजे काय, उपाशी राहिल्यामुळं व्यक्ती हाडकुळा होतो, त्याला आपण म्हणतो पाठीला पोट लागणे. ज्यावेळी एखाद्या व्यक्तीची तब्येत फार कमी होते त्यावेळेस आपण त्याला म्हणतो अरे तुझं, तुझी पाठ पोटाला लागली आहे. बरोबर, त्यानंतर पुढचा वाक्प्रचार, पाठ न सोडणे म्हणजे काय, एखाद्या गोष्टीचा पिच्छा पुरवणे म्हणजे काय, कायम फॉलोअप घेणे एखाद्या गोष्टीच्या मागे लागणे, त्याला आपण म्हणतो पाठ न सोडणे. त्यानंतर पुढचा वाक्प्रचार, पाढा वाचणे म्हणजे काय, सविस्तरपणे सांगणे. बरोबर, आपली काही तक्रार, स्पेशली तक्रारीच्या बाबतीत हा वाक्प्रचार यूज केला जातो. आपण कुणाच्या समोर, कुणाच्या तरी समोर तक्रारीचा पाढा वाचतो. बरोबर, फॉर एक्झाम्पल, पीडित महिलेने पोलिसांसमोर आपल्या तक्रारींचा पाढा वाचला, म्हणजे कुठली तरी महिला तिच्या ज्या तक्रारी त्या पोलिसांसमोर सविस्तरपणे सांगते, त्याला आपण म्हणतो पाढा वाचणे. त्यानंतर पुढचा वाक्प्रचार, पाणी दाखवणे म्हणजे सामर्थ्य दाखवणे, म्हणजे एखाद्याला आपली ताकद काय, आपली कुवत काय, आपली ऐपत काय हे दाखवून देणं म्हणजे पाणी दाखवणं, सामर्थ्य दाखवणं म्हणजे पाणी दाखवणं. त्यानंतर पुढचं वाक्प्रचार, पाणी पडणे म्हणजे काय, वाया जाणे किंवा नष्ट होणे. म्हणजे एखादं आपण काम केलं, त्याच्यावरती खूप कष्ट घेऊन आपण मेहनत केली, खूप काम केलं आणि त्याच्यावरती पाणी पडणे म्हणजे ते सगळं केलेलं काम काय, वाया जाणे
त्या केलेल्या कामाचं काहीही उपयोग न होणे म्हणजे पाणी पडणे, कामावर पाणी पडणे. त्यानंतर पुढचं वाक्प्रचार पाणी मुरणे म्हणजे काय, तर कपटानं काहीतरी लपवून ठेवणे. आपण म्हणतोय दोन जण काहीतरी बोलतायत, वारंवार चर्चा करतायत, आपण त्यांच्या दोघांच्यामध्ये काहीतरी पाणी मुरते म्हणजे काय, ते दोघं जण काहीतरी आपल्यापासून लपवून ठेवतात, बरोबर. तर पाणी मुरणे म्हणजे काय की कपटानं काहीतरी लपवून ठेवणं, बरोबर. त्यानंतर पुढचा वाक्प्रचार पाणी पाजणे म्हणजे काय, ते एखाद्याचा पराभव करणे. फॉर एक्झाम्पल कुस्तीमध्ये जो आहे एक पैलवान दुसऱ्या पैलवानाला पाजतो म्हणजे काय, एक पैलवान दुसऱ्या पैलवानाचं पराभव करतो. आता पाणी पाजणे, फॉर एक्झाम्पल एक आपल्याकडं योद्धे होते उमाजी नाईक, असं म्हटलं जातं की उमाजी नाईकांनी इंग्रजांना कऱ्हेचं पाणी पाजलं, बरोबर. कऱ्हेचं पाणी पाजलं, आता कऱ्हा ही एक नदी आहे जेजुरीजवळची, उमाजी नाईकांनी इंग्रजाला तिथं हरवलं होतं, तेव्हा काय म्हणतात की उमाजी नाईकांनी इंग्रजांना कऱ्हेचं पाणी पाजलं म्हणजे इंग्रजांना पराभव पत्करावा लागला, म्हणून त्या ठिकाणी वाक्प्रचार वापरला जातो की पाणी पाजणे. त्यानंतर पुढचं वाक्प्रचार पाणी सोडणे म्हणजे काय, एखाद्या गोष्टीवरती आशा सोडणे किंवा एखादी गोष्ट आपल्याला मिळणार नाही म्हणून सोडून देणे. फॉर एक्झाम्पल उमेशने त्याच्या घरादारावर पाणी सोडलं म्हणजे घरादाराची त्याने आशा सोडून दिली. त्यानंतर पुढचं वाक्प्रचार पाय काढणे म्हणजे काय, विरोधी परिस्थिती लक्षात घेऊन निघून जाणे, बरोबर. यालाच आपण म्हणतो काढता पाय घेणे, पाय काढणे किंवा काढता पाय घेणे म्हणजे काय, आपल्या परिस्थिती आपल्या विरोधात गेली, बरोबर. त्या परिस्थितीमध्ये आपण जिंकू शकत नाही किंवा आपला फायदा होऊ शकत नाही हे ओळखून परिस्थितीला घाबरून निघून जाणे म्हणजे पाय काढणे किंवा काढता पाय घेणे. त्यानंतर पुढचा वाक्प्रचार पाय घसरणे म्हणजे काय, तोल जाणे किंवा एखाद्या मोहात फसणे, बरोबर. सरळ मार्गाने आपण जातोय, बरोबर, नैतिकदृष्ट्या सरळ मार्गाने आपण जातोय, बट कुठल्या तरी मोहाला फसून आपण चुकीच्या मार्गाकडे मार्गक्रमण करतो, त्याला आपण म्हणतो पाय घसरणे किंवा तोल जाणे, बरोबर. चुकीच्या मार्गाने जाणे त्याला आपण म्हणतो पाय घसरणे. त्यानंतर पुढचा वाक्प्रचार पायबंद घालणे म्हणजे कुठल्या तरी गोष्टीला आळा घालणे, कुठल्या तरी गोष्टीवरती बंदी घालणे, याचा अर्थ होतो पायबंद घालणे. त्यानंतर पुढचा वाक्प्रचार पाय मोकळे करणे म्हणजे काय, फिरायला जाणे, बरोबर. फॉर एक्झाम्पल आपण रात्र जेवणानंतर काय करतो, शतपावली करतो, त्याला आपण काय म्हणतो पाय मोकळे करायला जातोय म्हणजे काय, तर फिरायला जातो. त्यानंतर पुढचा वाक्प्रचार स्वतःच्या पायावर उभे राहणे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे वाक्प्रचाराचा अर्थ काय, की स्वतःच्या मेहनतीवरती कष्ट करून स्वावलंबी व्हायचं आहे, बरोबर. स्वतः नोकरी मिळवायची, स्वतः काहीतरी उद्योगधंदा करायचा आणि स्वतःच्या गरजा स्वतः पूर्ण करायच्यात, याला आपण काय म्हणतो स्वतःच्या पायावरती उभे राहणे. त्यानंतर पुढचं वाक्प्रचार पोटात कावळे कोकळणे, बरोबर, किंवा पोटात कावळे ओरडणे म्हणजे काय, तर फार भूक लागणे, बरोबर. आपण खूप वेळचं काहीतरी खाल्लेलं नाही, त्याला आपण म्हणतो पोटात कावळे कोकळणे म्हणजे खूप जास्त प्रमाणामध्ये भूक लागणे. त्यानंतर पुढचं वाक्प्रचार पोटात ठेवणे, बरोबर, म्हणजे काय, एखादं गुपित जे ते सांभाळून ठेवायचं, बरोबर. आपल्याला कुणीतरी काहीतरी सांगितलं, बरोबर, एका व्यक्तीनं आपल्याला काहीतरी सांगितलं ते आपण आपल्याजवळच ठेवायचं, दुसऱ्या कुणाला सांगायचं नाही, म्हणजे हे गुपित जे ते सांभाळायचं म्हणजेच आपल्या पोटात ठेवायचं. त्यानंतर पुढचं वाक्प्रचार पोटात शिरणे म्हणजे काय, मोठ्या चातुर्यानं मोठ्या शितफीनं कुणाचं तरी विश्वास संपादन करणं, बरोबर, त्याच्याकडनं सगळी माहिती काढून घेणं, याला आपण म्हणतो पोटात शिरणे. त्यानंतर पुढचा वाक्प्रचार पोटाला चिमटा घेणे म्हणजे काय, अत्यंत काटकसरीनं राहणे, फार बचत करून, बरोबर, बचत करून राहणे म्हणजे पोटाला चिमटा घेणे, म्हणजे जिथं आपल्याला दोन गोष्टींची गरज आहे तिथं बचत करून एकच गोष्ट वापरायची आणि काटकसर करायची, याला आपण काय म्हणतो पोटाला चिमटा घेणे, म्हणजे जिथं दोन भाकरी खायची तिथं एकच भाकर खायची, म्हणजे पोटाला चिमटा घ्यायचा आहे, अत्यंत काटकसरीनं राहायचं. त्यानंतर पुढचं वाक्प्रचार पोटावर पाय देणे म्हणजे काय, एखाद्या व्यक्तीची जी रोजंदारीची गोष्ट आहे ती आपण बंद करणे, त्याची उत्पन्नाची साधने जी आहेत ती सगळी बंद करणे जेणेकरून तो त्याची जीविका चालवू शकत नाही, तर या अर्थाचा वाक्प्रचार आपण यूज करतो की पोटावर पाय देणे. आता या ठिकाणी मी आधीच्या व्हिडिओमध्ये देखील सांगितलं की वाक्प्रचाराचं कधीही लिटरल किंवा शाब्दिक किंवा ऑब्वियस स्वाभाविक जी आपण म्हणतो स्वाभाविक शब्दातून प्रतीत होणारं सरळ सरळ अर्थ घ्यायचं नाही, तर या ठिकाणी पोटावर पाय देणे म्हणजे एखाद्याच्या पोटावरती उभं राहून पाय देणे, बट वाक्प्रचारांचा तसा अर्थ निघत नाही. वाक्प्रचार काय असतात तर एक शब्दांचा समूह असतात जे काहीतरी रूढ अर्थाने भाषेमध्ये काय आहेत प्रस्थापित झालेले आहेत, म्हणजे त्यांना त्या समूहाला काय शब्दशः अर्थ घेता येत नाही, काहीतरी रूढ अर्थ त्याचा असतो, बरोबर. त्यामुळं हे लक्षात ठेवायचं आहे, आणि ज्यावेळेस पेपरमध्ये वाक्प्रचार येतील आणि खाली त्याचे अर्थ दिलेले असतील तर चारपैकी साधारणतः 2 ते 3 जे आहेत ते स्वाभाविक अर्थ असतील, म्हणजे शब्दप्रमाणे शब्दशः अर्थ असतात, ते शब्दशः अर्थ आपल्याला उत्तर म्हणून कधीच निवडायचं नाही, बरोबर. वेगळा जो काय अर्थ दिसत असेल तोच आपल्याला उत्तर म्हणून निवडायचा, कारण वाक्प्रचार तुम्ही कुठलेही बघा कधीही त्याचा शब्दशः किंवा स्वाभाविक अर्थ
नसतो. त्यानंतर पुढचं वाक्प्रचार, पोटाशी धरणे म्हणजे काय, एखाद्यावरती माया करणे, त्याला प्रेमानं जवळ घेणे किंवा कुशीत घेणे म्हणजे पोटाशी धरणे. त्यानंतर पुढचं वाक्प्रचार, प्राणापेक्षा जपणे म्हणजे काय, स्वतःच्या जीवापेक्षा एखादी गोष्ट जास्त सांभाळणे, त्यालाच आपण काय म्हणतो जीवकी प्राण असणे. हा देखील एक वाक्प्रचार आहे, जीवकी प्राण असणे म्हणजे आपल्या प्राणापेक्षाही जास्त प्रिय एखादी गोष्ट किंवा व्यक्ती असणे म्हणजे जीवकी प्राण असणे, प्राणापेक्षा जास्त जपणे. त्यानंतर पुढचा वाक्प्रचार, आता हा वाक्प्रचार 2019 तलाठी भरती परीक्षेमध्ये विचारला गेलेला आहे की बोटावर नाचवणे या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा. तर बोटावर नाचवणे म्हणजे हवे तसे खेळवणे किंवा स्वतःच्या इशाऱ्यावर काम करायला लावणे, बरोबर, म्हणजे काय तर स्वतःच्या बोटावर नाचवणे किंवा यालाच आपण म्हणतो स्वतःच्या तालावर नाचवणे, म्हणजे काय आपल्या मर्जीप्रमाणे एखाद्याकडनं स्वतःच्या इशाऱ्यावरती काम करून घेणे किंवा हवे तसे खेळवणे, एखाद्याला हवे तसं काम करायला लावणे म्हणजे बोटावर नाचवणे किंवा तालावर नाचवणे. हा महत्त्वाचा वाक्प्रचार आहे, 2019 ऑलरेडी हा विचारला गेला आहे, बरोबर, 2 मार्कांसाठी. त्यानंतर पुढचा प्रश्न, मनात अडी धरणे म्हणजे काय, एखाद्याविषयी मनात राग निर्माण होतो आणि मग तो राग जो आहे त्याच्यातनं आपण दुश्मनी एखाद्यासोबत घेतो, त्याला आपण म्हणतो मनामध्ये अडी धरणे, बरोबर. एखाद्याविषयी राग जो निर्माण झाला आहे तो कमी न होऊ देणे किंवा तो राग न सोडणे, त्या व्यक्तीला माफ न करणे म्हणजे मनात अडी धरणे. त्यानंतर पुढचा वाक्प्रचार, मांडीवर घेणे, बरोबर, मांडीवर घेणे म्हणजे एखाद्याला दत्तक घेणे, त्याची सर्वस्व जबाबदारी स्वीकारणे म्हणजे मांडीवरती घेणे, दत्तक घेणे. त्यानंतर पुढचं वाक्प्रचार, मुठीत असणे म्हणजे आपल्या कंट्रोलमध्ये किंवा ताब्यात असणे, बरोबर, सगळ्या गोष्टी आपल्या कंट्रोलमध्ये असणे, ताब्यात असणे म्हणजे मुठीत असणे. त्यानंतर पुढचं वाक्प्रचार, रक्त आटवणे म्हणजे काय, खूप जास्त कष्ट करणे. आता रक्त आटवणे, हाडं झिजवणे हे जे ते समान अर्थाचे वाक्प्रचार आहेत, ते पुढच्या स्लाईडवरती आपण बघूया. तर रक्त आटवणे म्हणजे खूप जास्त कष्ट करणे. त्यानंतर पुढचा वाक्प्रचार, रक्ताचे पाणी करणे म्हणजे काय, खूप जास्त कष्ट करणे, अतिश्रम करणे. त्यानंतर हाडांची काढे करणे, बरोबर, किंवा हाडं झिजवणे म्हणजे काय तर खूप जास्त कष्ट करणे. आता हे 4-5 जे आहेत ते समान अर्थ असणारे वाक्प्रचार आहेत. फॉर एक्झाम्पल, हा एक रक्त आटवणे म्हणजे खूप जास्त कष्ट करणे, त्यानंतर रक्ताचे पाणी करणे म्हणजे देखील खूप जास्त कष्ट करणे, त्यानंतर हाडांची काढे करणे म्हणजे देखील खूप जास्त कष्ट करणे. त्यानंतर पुढचा वाक्प्रचार आहे, हाडे खिळखिळी करणे म्हणजे काय, एखाद्याला भरपूर चोप देणे किंवा भरपूर मार देणे, याला आपण काय म्हणतो हाडे खिळखिळी करणे. त्यानंतर पुढचा वाक्प्रचार आहे, हात आखडणे म्हणजे काय, देण्याची आपली क्षमता असतानाही कमी देणे, बरोबर, म्हणजे एखाद्याला आपण खूप काही देऊ शकतो बट तरीही आपण स्वतःला कंट्रोल करून ते देत नाही, बरोबर, याला आपण काय म्हणतो हात आखडणे म्हणजे देण्याची क्षमता असताना देखील खूप कमी देणे. त्यानंतर पुढचा वाक्प्रचार, हातघाईवर येणे. हातघाईवर येणे म्हणजे काय तर भांडणं चालू असताना किंवा बाचाबाची चालू असताना मारामारीची पाळी निर्माण होणे, बरोबर, एकमेकांना मारण्याची वेळ येणे, याला आपण म्हणतो हातघाईवरती येणे. त्यानंतर पुढचा वाक्प्रचार, हातचा मळ असणे म्हणजे काय, एखादी गोष्ट सहज करता येणे, म्हणजे काही व्यक्ती एखादी गोष्ट खूप सहजपणे करू शकतात, बरोबर, तर ते काय सांगतात, अरे हात माझ्या हातचा मळ आहे, बरोबर, म्हणजे एखादी गोष्ट खूप सहज जो करू शकतो त्याला आपण काय म्हणतो हातचा मळ असणे. त्यानंतर पुढचा वाक्प्रचार, हात झटकणे म्हणजे काय, नामानिराळ होणे म्हणजे काय, एखाद्या गोष्टीपासून स्वतःला दूर करणे, बरोबर, साधारणतः निगेटिव्ह गोष्टी ज्या असतात, बरोबर, एखादा गुन्हा असतो किंवा एखादी चूक असते, बरोबर, त्याच्यातून लोक काय करतात, हात झटकतात, बरोबर, म्हणजे नामानिराळे होतात किंवा स्वतःला त्यापासून दूर करतात. त्यानंतर पुढचा वाक्प्रचार, हात टेकणे म्हणजे काय, नाईलाजाने शरण येणे, म्हणजे परिस्थितीसमोर किंवा एखाद्या संकटासमोर आपण ज्यावेळेस काही करू शकत नाही, गोष्टी आपल्या कंट्रोलमध्ये राहत नाही, त्यावेळेस आपण काय करतो हात टेकतो, म्हणजे काय त्या संकटाला किंवा त्या परिस्थितीला किंवा एखाद्या व्यक्तीला नाईलाजाने शरण जातो, आपण काहीही करू शकत नाही म्हणून नाईलाजाने शरण जातो. त्यानंतर पुढचा वाक्प्रचार, हात दाखवणे म्हणजे काय, एखाद्याला मार देणे किंवा एखाद्याला फसवणे म्हणजे हात दाखवणे. त्यानंतर पुढचा वाक्प्रचार, हात देणे म्हणजे काय, तर एखाद्याला मदत करणे, मदतीचा हात देणे. त्यानंतर पुढचा वाक्प्रचार, हात मारणे म्हणजे काय, ताव मारणे, बरोबर, म्हणजे एखाद्या परिस्थितीमध्ये आपला फायदा करून घेणे, बरोबर, यालाच आपण म्हणतो वाहत्या गंगेत हात धुवून घेणे, बरोबर, किंवा सिम्पली हात धुवून घेणे म्हणजे काय, तर हात मारणे किंवा ताव मारणे म्हणजे एखाद्या परिस्थितीचा फायदा उचलणे किंवा स्वतःचा स्वार्थ जो आहे तो साधून घेणे म्हणजे हात मारणे. त्यानंतर पुढचा वाक्प्रचार, हातातोंडाशी गाठ पडणे म्हणजे काय, जेमतेम खायला मिळणे, म्हणजे खूप गरिबीची परिस्थिती येणे आणि आपण आपलं पोट देखील भरू शकत नाही
इतकं कमी खायला मिळणं म्हणजे काय, हातातोंडाशी गाठ पडणे. त्यानंतर पुढचं वाक्प्रचार, हातापाया पडणे म्हणजे काय, लाचारीमुळं एखाद्याला विनवण्या करणे, बरोबर, खूप जास्त विनवण्या करणे, विनंत्या करणे म्हणजे हातापाया पडणे. त्यानंतर पुढचं वाक्प्रचार, हातावर तुरी देणे म्हणजे काय, तर डोळ्या देखत फसवून पळून जाणे, बरोबर. आता एक जुन्या काळी चौथीच्या इतिहासामध्ये एक धडा होता, त्या धड्याचं नाव होतं बादशहाला तुरी दिल्या. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास होता आणि त्या इतिहासामध्ये एका धड्याचं नाव होतं बादशहाला तुरी दिल्या, बरोबर. छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचं आराध्य दैवत, ते औरंगजेबाला त्याच्या दरबारातनं, बरोबर, दिल्लीतून तुरी देऊन पळून आले. पळून नाही आले ॲक्च्युली शिवाजी महाराज, बरोबर, शितापीनं त्या ठिकाणाहून निघून आले. तर त्याला आपण काय म्हणतो, बादशहाला तुरी दिल्या. त्यानंतर पुढचा वाक्प्रचार, दोन हात करणे, बरोबर, म्हणजे काय, सामना करणे किंवा संकटाला टक्कर देणे, याला आपण म्हणतो दोन हात करणे. आय होप की हे सगळे आत्ता आपण बघितलेले वाक्प्रचार तुम्हाला व्यवस्थित समजले असतील. ह्या सगळ्या वाक्प्रचारांची PDF म्हणजे भाग 1 मध्ये आपण 65 वाक्प्रचार बघितले आणि आत्ता भाग 2 मध्ये देखील आपण 65 वाक्प्रचार बघितले. तसे मिळून टोटल 130 महत्त्वाचे जे वाक्प्रचार आहेत ते आपण स्टडी केले. तुम्हाला हे सगळे 130 वाक्प्रचार जे आहेत ते समजले असतील, आय होप सो. ह्या 130 वाक्प्रचारांच्या बाहेरून एकही वाक्प्रचार येत नाही, ही काय माझी गॅरंटी नाही, बट ही जी त्या आधीच्या क्वेश्चन पेपरची गॅरंटी आहे, बरोबर. याच्यापेक्षा जास्त वाक्प्रचार देखील मराठीमध्ये नाहीत आणि या आधीच्या सगळ्या TCS IBPS क्वेश्चन पेपरमध्ये हेच वाक्प्रचार वारंवार रिपीट केले गेलेले आहेत. किंवा MPSC ज्या काही परीक्षा असतात ग्रुप B ग्रुप C च्या किंवा लिपिक सरळ सेवा वगैरे ज्या असतात त्याच्यामध्ये देखील हेच वाक्प्रचार वारंवार विचारले जातात. याआधी आपण म्हणीवरती देखील 150 महत्त्वाच्या म्हणी TCS ने आणि IBPS ने विचारलेल्या त्याच्यावरती देखील व्हिडिओ बनवला आहे. भाग 1 आणि भाग 2 असे 2 स्वतंत्र व्हिडिओ आहेत, तर ते देखील व्हिडिओ तुम्ही प्लीज बघून घ्या, जेणेकरून तुमचे म्हणी आणि वाक्प्रचार हे दोन टॉपिक म्हणजे साधारणतः तुमची मिनिमम मी म्हणेल की 8 मार्क आणि मॅक्झिमम 12 मार्कांची तयारी जी ती मराठीची 25 मार्कांपैकी ती पूर्ण होते, बरोबर. हे दोन फार महत्त्वाचे टॉपिक आहेत, म्हणी आणि वाक्प्रचार. तर याची PDF जी आहे या म्हणी आणि वाक्प्रचाराची तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल. टेलिग्रामवरती @MahatalatiTV23 असं सर्च करून तुम्ही आपला चॅनल जॉईन करू शकता हे प्रोफाईल पिक्चर बघून. त्याचबरोबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक देखील दिलेली आहे, इथं देखील लिंक मेन्शन आहे. तर इथनं तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा, तिथे तुम्हाला सगळ्या PDF मिळतील. त्याचबरोबर फ्री टेस्ट सिरीज जी आपण सुरू केलेली आहे ती देखील तुम्हाला मिळेल. त्याचबरोबर आपली वेबसाईट www.ज्ञानमित्र.com याच्यावरती देखील टेस्ट सिरीज आणि नोट्स सगळ्या ज्या आहेत त्या अवेलेबल आहेत, तर इथून देखील तुम्ही डाउनलोड करू शकता. आय होप की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, आवडला असेल तर प्लीज लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा, जेणेकरून आपण जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत पोहोचू शकू आणि जास्तीत जास्त कंटेंट जो आहे तो आमच्या टीमद्वारा अपलोड केला जाऊ शकेल. चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, यानंतरचे आपले व्हिडिओ लवकरच चॅनलवरती पोस्ट केले जातील. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच.